ते बहुजन विकास आघाडीच्या नगरसेविका मिनल पाटील मोजुरी रागेच्या वादातून सख्ख्या काकासासऱ्याला केली मारहाण व शिवीगाळ. आता सविस्तर बातमी. वसई विरारमधील सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडीच्या नगरसेविका मिनल पाटील यांनी बेकायद्याची मंडळी जमवून फुल विक्रेता असणाऱ्या स्वतःच्या काकासासऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हरेश्वर पाटील असे फुल विक्रेत्याचे नाव असून त्याने दिलेल्या तक्रारीवरून नगरसेविका त्यांच्या कुटुंबातील अन्य 15 ते 20 जणांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून एका लोकप्रतिनिधीने केलेल्या मुजोरी वर्तनाचा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. विरार पूर्व येथील पाटीलवाडा परिसरात राहणारे हरेश्वर पाटील हे फूल विक्रयाचा व्यवसाय करतात. हरेश्वर पाटील आपली पत्नी आणि 2 मुलांसोबत त्यांच्या वडिलोपार्जित जागेतील एका घरात राहत आहेत. त्या जागेवर बहुजन विकास आघाडीच्या नगरसेविका मिनल रमाकांत पाटील यांचे सासरे कमलाकर पाटील यांचा सुद्धा हक्क आहे. नगरसेविका मिनल पाटील यांचे सासरे कमलाकर पाटील यांचं काही दिवसापूर्वीच निधन झाले. त्यापूर्वीच कमलाकर पाटील यांनी सदर जागेतील काही हिस्सा आपल्या भावाला म्हणजेच हरेश्वर पाटील यांना दिला होता. सदर जागेत हरेश्वर पाटील राहत असताना आता नगरसेविका मिनल पाटील दमदाटी शिवीगाळ करून ही जागा बळकावण्याच्या करिता पीडित हरेश्वर पाटील व त्यांच्या कुटुंबाला अतोनात त्रास देऊ लागल्या आहेत असा आरोप हरेश्वर पाटील व त्यांचे कुटुंबीय करत आहेत. दिवाळीचा प्रदेचा दिवस होता त्या दिवशी आणि हे लोक म्हणजे अचानक आले आमच्या घरात. अचानक आले आम्ही आणि माझा भाचा पण आलेला होता. तो फराळा घेऊन आलेला आम्हाला आणि तो बसलेला होता आणि मी आणि माझे मिस्टर आणि मुलगा पण येऊन जाऊन होताच म्हणजे छोटा मोठा. नेमकं किती जण आले होते त्या दिवशी? त्या दिवशी ते लोक भरपूर आले. 30-40 जण होते आणि बायका सगळ्या 7-8 जणी 10 बायका घरात घुसल्या आणि मला मारहाण केली. मला काही कळेच ना. बायकोला मारलं, बायकोचं रक्त निघालं. हातातून इकडे बांध्यावर मारलं, मानेवर मारलं, डोक्यात मारलं, त्या मुलाला पण मारलं. कशावरून नेमका वाद झाला होता, काय झालं? हे प्रॉपर्टीवरून. कोण आहेत ते लोक? हे सोन्या रमाकांत रमाकांत कमलाकर पाटील उर्फ सोन्या आणि रमेश कमलाकर पाटील उर्फ बया आणि त्यांची मिसेस नगरसेविका मिनल रमाकांत पाटील आणि रेवती रमेश पाटील मीत राऊत आणि मीत राऊत चेतन पाटील ऋतिक पाटील ऋषिका पाटील आणि इतर बरेच जण होते. काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? नेमकं म्हणणं काय आहे? ते आम्हाला घर खाली करायला सांगतात आणि प्रॉपर्टीवर जबरदस्ती कब्जा सांगतात ते. सदर प्रकरणामध्ये मिनल पाटील यांनी हरेश्वर पाटील यांच्या राहत्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असून काही दिवसांपासून त्यांच्या घराचं पाणी वीज मीटर सुद्धा बंद करण्यात आले होते. पीडित हरेश्वर पाटीलच्या तक्रारीवरून नगरसेविका त्यांच्या कुटुंबातील अन्य 15 ते 20 जणांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुख्यतः मिनल रमाकांत पाटील, 2 रमाकांत पाटील, 3 रमेश पाटील, 4 रेवती पाटील, 5 मीत राऊत, 6 चेतन पाटील, 7 ऋतिक पाटील, 8 किरण गोयल, 9 सुरेखा तुस्कानो, 10 सुनील शुक्ला व त्यांचे वडील आणि अन्य इतरांवर कलमे 425, 427, 323, 504, 506, 141, 143, 147 व 149 गुन्हे दाखल झाले असून विरार पोलीस याचा तपास करत आहेत. माझं नाव स्वप्नील हरेश्वर पाटील आहे आणि आमचा हा प्रॉपर्टीचा वाद चालू आहे विरारमध्ये. आणि 30 ते 40 जण मिनल पाटील नगरसेवक मिनल पाटील रमाकांत पाटील यांच्याबरोबर येऊन आमच्या घरात घुसून माझ्या आई वडिलांना, वडील आणि मला आणि माझ्या मावशीच्या मुलाला मारहाण केलेली आहे आणि आमचं पूर्ण या प्रकारे घर फोडण्यात आलेलं आहे. आणि आमच्या घरातले जे काही वस्तू होते ते घराच्या बाहेर फेकतात ते लोक येऊन आणि हातामध्ये रॉड घेऊन येतात. माझ्या आईला सुद्धा रॉडनी मारलेलं आहे हातावर पायावर. दाखल झालं आहे त्याच्यामध्ये एक नगरसेविकेने मारहाण केली असा आरोप केला जातो. काय नेमकं हे प्रकरण आहे? विरार पोलीस स्टेशनला दिनांक 8/11 रोजी एक गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये भारतीय दंडविधान संहिता कलम 452 427 आणि रायटिंगचे जे शिक्षण आहे बेकायदेशीर जमावाची त्याच्या अन्वयी गुन्हा दाखल आहे. सदरच्या केसचं इन्व्हेस्टिगेशन आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी तपास करत आहेत आणि त्याच्या तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करत आहे. सर,
ज्यांनी मारहाण केली आहे त्यांचा काही राजकीय पक्षाचे सहभाग नगरसेवक असल्याचं बोललं जात आहे, त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? प्राथमिक दृष्ट्या त्याच्यामध्ये जे काही नाव आलेले आहेत ते राजकीय पक्षाशी संबंध असल्याबाबतची तक्रार आलेली आहे आणि तक्रारदाराचंही म्हणणं आहे की ते एका विशिष्ट राजकीय पक्षाचे आहेत तसं कन्फर्मेशन झालेलं आहे. सर, यामध्ये कोणाला काही अटक करण्यात आली आहे का? अजूनपर्यंत अटक करण्यात आली नाही. याच्यामध्ये बरीचशी नावं आहेत, 10 ते 15 इसम, त्याच्यापेक्षा अधिक इसम असू शकतात. अशा पद्धती तक्रार असल्यामुळे व्हेरीफाय करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.